पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. जरा बघा. बोला बा. काय चाललंय बाळा? काही नाही, आजोबांसाठी पेज करते. अरे वा, छान. बरं, तुझ्या या आजोबाला कधी खायला घालणार आहेस आता? तुम्हाला खूप आठवण येते ना माझी? हो ग बाळा. आबा, मला पण तुमची खूप आठवण येते. मी लवकरच येईन ना तुम्हाला भेटायला. नको बाळा, ज्या कामासाठी तू तिकडे गेलीस त्या कामाकडे लक्ष दे. हा हो आबा. बरं, मला सांग, तिकडे सगळं ठीक आहे ना? हो, असं का विचारताय? सहजच. आबा, काय झालंय? तुमची तब्येत ठीक आहे ना? बाळा, राजाध्यक्षांकडचं कुणीतरी वावोशी मध्ये येऊन चौकशी करून गेलं तुझी. काय? हो, आपल्याही घरी आले होते. मला म्हणाले नेत्राची खुशाली कळवायला आलोय. कोण आलो होत? नाही, नाव नाही सांगितलं त्यांनी. म्हणजे मी त्यांना विचारलं कोण आपण, पण काही बोललेच नाही. गावकरी म्हणत होते गावामध्ये सुद्धा त्यांनी चौकशी केली तुझी. काळजी वाटते ग बाळा. त्यांना कुणीतरी तुझ्याबद्दल काही वाईट साईड सांगितलं तर तिकडे तुला त्रास होईल. मी राजाध्यक्ष साहेबांशी बोलू का? नाही आबा, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, ज्या गोष्टीसाठी तुला गावकऱ्यांनी हिणवलं ती गोष्ट तिकडे कळू नये. आबा, तुम्ही नका घाबरू. मी शेखर साहेबांना मला संकेत मिळतात हे सांगितलंय, त्यामुळे ते समजून घेतील. ठीक आहे. बरं, तसंच काही वाटलं तर कळव हा मला. हो आबा. बरं, ठेवू आता, मला देवळात जायचंय ना. हो. तनू, कसं चाललाय अभ्यास? अरे मस्त, इट्स टू गुड. पण यार खूप बोर होत यार कधी कधी. बोर का होत? पण आय डोंट नो, बट आय नो हल्ली तू क्लास बंक करतोयस, अभ्यासात लक्ष देत नाहीयेस. ममाने सांगितलं ना तुला? अरे यार, ममा ना काही बोलते. आई उगीच असं काही बोलणार नाही ना. तू काय केलंयस त्याचा? अरे ब्रो, मी काही नाही केलंय, ट्रस्ट मी. नक्की? हो. की प्रेमात वगैरे पडलास कोणाच्या म्हणून अभ्यासात लक्ष नाहीये तुझं? क्लास का बंक करतोस? क्लास बंक करून फिरायला जातोस का कुठल्या मुली बरोबर? आय थिंक यू आर इन लव्ह. काय? मी इन लव्ह? चल चल, प्रेम आणि मी. तुला सांगू का, माझा ना प्रेम वगैरेवर अजिबात विश्वास नाही. बापरे, तुला सांगतो प्रेम वगैरे असलं काही नसत. हे कोणी सांगितलं तुला? अरे मला वाटत तसं. उलट मी तर म्हणतो प्रेम असत. कुठे असत ते माहित नाही, पण असत. कधी आपल्या आजूबाजूला असत तर कधी आपल्यापासून खूप लांब असत. फक्त या जगात प्रेम आहे या गोष्टीवरती विश्वास ठेवून तू जर प्रेमाचा शोध घेशील ना तर ते प्रेम तुला नक्की मिळेल. बट ब्रदर, खूप पेशन्स ठेवावे लागतात प्रेमात. कधी कधी ते प्रेम आपल्याला खूप वाट बघायला लावतं, तर कधी कधी आयुष्यभर वाट बघितली तरी ते प्रेम आपल्याला मिळत नाही. नाईस. ए, पण मला असं कधीच फील नाही झालं रे. होईल होईल, वेळ आली ना की होईल.
तर तू म्हणतोस तर होईल हे, पण मी शोधेना. तू म्हणतोस तसं मी प्रेम वगैरे शोधेन, आणि मिळालं ना की सगळ्यात आधी तुला येऊन सांगेन. पण काय रे, तुला कधी हे सगळं कळलं? काय हे प्रेम वाट बघायला लावतं वगैरे वगैरे? उगीच मला नको ते प्रश्न विचारू नकोस, तू अभ्यासात लक्ष. अरे नाही सांग ना. मोठ्या भावाला असले प्रश्न विचारायचे नसतात. अभ्यास करतो. काय झालं? मला थोडं बोलायचं तुमच्याशी. बस बोल. साहेब मला आबांचा फोन आला होता. काय म्हणतात ते? बरे आहेत ना? हो ते बरे आहेत. ते म्हणत होते की माझी चौकशी करायला गेलो होतो इथून कोणीतरी, आणि गावात सुद्धा चौकशी केली माझी. माहितीये मला. तुम्हाला माहितीये कोण गेलं होतं आणि कशासाठी? कोण गेलं होतं ते माहिती नाहीये, पण रुपालीने चौकशी केली. त्यांना खरं काय ते कळलंय का? त्यांना कळलंय का मी नर्स नाहीये? तू घाबरू नकोस साहेब, रिलॅक्स. टेन्शन घेण्यासारखं काही घडलेलं नाहीये. तू तो फॉर्म भरताना चुकीचा पत्ता लिहिलास ना, म्हणून त्यांना संशय आलाय ना माझा. संशय नाही ग, तिने काळजीपोटी केलं हे सगळं. काळजीपोटी म्हणजे? तू आता इथे राहणार आहेस, त्यामुळे तुझी व्यवस्थित माहिती असावी म्हणून सगळं करावं लागतं. पण साहेब माझ्याविषयी गावात विचारलं असेल तर गावातलं कोणीच माझ्याबद्दल काहीच चांगलं बोललं नसेल. नको बोलू दे ना. मी तिला स्पष्ट सांगितलंय लोक काय म्हणतात तसा नको आपण विचार करायला. राहिला प्रश्न त्या चुकीच्या पत्त्याचा, तर मी तिला सांगितलं की बाबा काहीतरी चुकीचा पत्ता दिलाय किंवा काही गडबडी पत्ता दिलाय, जुना पत्ता दिलाय, असं काहीतरी सांगितलंय. मॅनेज केलं मी ते. त्यावर त्या काय म्हणाल्या? तू एवढी का घाबरतीयेस साहेब? एकतर आधीच मी इथे खोटं बोलून राहते. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आपण हे सगळं ज्या कारणासाठी करतोय ते चुकीच्या पद्धतीने सगळ्यांसमोर नको यायला. नाही येणार, तू काळजी करू नकोस. रुपाली तुझ्याविषयी कुठलाही चुकीचा विचार करत नाहीये, पण सगळ्यात महत्वाचं तू मनात हे काढून टाक की रुपालीच्या मनात तुझ्याविषयी काही आहे. काळजी करू नकोस, मी करीन सगळं मॅनेज. रिलॅक्स, शांतपणे झोपत जा. हेमे, एवढ्या रात्री कशाला का नटायचंय तुला? अगं बाहेर चाललं. यावेळी काय काम आहे तुझं? अगं हे काय ग तुझं? अगं जरा म्हंटल की बाहेर एक राऊंड मारून येते, माझे पाय पण मोकळे होतील. कुठेही जायचं नाहीये आज, जाणे अभ्यासाला बस. आई मला कंटाळा आलाय ग घरात बसून, मी येते. हेमे नाही तू अशी ऐकणार नाहीस. आता उद्यापासून कॉलेज आणि घर याच्या व्यतिरिक्त ना तू कुठेही जाणार नाहीये. हेमे तुझं काय चाललंय ना सगळं कळतंय मला. लोकांकडनं पैसे घेते अग, आता लोक घरात येऊन तोंडात शेण घालतायत. म्हणजे? मला काही प्रश्न विचारू नकोस, मुकाटाने आज जा. आई काय कटकट आहे ग तुझी? स्वतःच्या त्या लाडक्या लेकीला जाऊन दुसऱ्यांकडे ठेवलंयस, आणि मी? अगं मी जरा म्हंटल की बाहेर एक चक्कर मारून येते तर ते पण नकोय तुला. हे मी तुला नेत्राबद्दल बोलूच नकोस. जरा तिच्याकडनं अक्कल घेतली असतीस ना तर फार बरं झालं असत. झालं त्या उदसेचं कौतुक सुरू झालं. तुला सांगितलं ना तिच्याबद्दल बोलायचं नाहीस. अच्छा आता माझं तोंड बघत बसू नकोस. आज जा, आज जा. जाते.
देवी आई मला असं का वाटतंय, संकेतामध्ये जी बाई दिसली होती त्या रुपाली बाई साहेबच आहेत. काय करू, कसं सांगू शेखर साहेबांना? अद्वैत साहेबांना कोणापासून धोका आहे हे कळायलाच हवं. आणि ममता मावशीं बाबतीत जो संकेत मिळाला त्याच्या मुळाशी देखील जायलाच हवं, तरच खरं काय ते बाहेर येईल. नाही, मला हे सगळं शेखर साहेबांना सांगायलाच हवं. शेखर साहेब मला म्हणाले होते की मी त्यांच्यासाठी वरदान आहे, ते नक्की समजून घेतील मला. आता एवढ्या रात्री फोन करू का? शेखर फोन वाजतोय तुमचा. नेत्राचा फोन? एवढ्या रात्री हिचं काय काम आहे? शेखर अहो फोन वाजतोय. काय ग, कोणाचा फोन होता? नाही माहित, नाही वाजतोय कधीपासून. हा बोल. साहेब मला तुमच्याशी बोलायचंय. काय झालं? तुम्ही आता खाली येऊ शकता का? हा ठीक आहे, या तुम्ही. हा मी आलोच ग. जरा काय झालं? काही नाही, आलोच 5 मिनिट. काय झालं, सगळं ठीक आहे ना? साहेब मला तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. बोल ना. मी जे सांगणार आहे ते कदाचित चुकीचंही असू शकत, पण ही गोष्ट तुम्हाला कळायलाच हवी. नेत्रा, तुला अद्वैत बद्दल काही? नाही, तसं काही नाहीये साहेब. बाई साहेब ओके, आलं लक्षात माझ्या. तू अजूनही तोच विचार करतेस ना? अगं पण आपलं त्या विषयावर बोलणं झालंय. रुपालीने तुझी चौकशी का केली, तुझ्यावरती विश्वास आहे नाही वगैरे वगैरे वगैरे. पण नेत्राव तू मला सांग, इतकी वर्ष रुपालीने हे घर सांभाळलंय, तू आत्ता या घरात आलीस. मान्य आहे तू बाबांची काळजी घेतेस, अद्वैतची काळजी घेतेस, हल्ली या घरकामात सुद्धा मदत करतेस, पण तरीही अचानक असा नवीन माणूस घरात आला त्यावरती पटकन विश्वास बसतो का? गं नाही बसत, आणि बसता कामा नाहीये. नेत्रा रुपालीचा या घरातल्या माणसांवर जीव आहे प्रचंड, म्हणून तिची फक्त एवढीच इच्छा आहे की नेत्रा तिच्या माणसांची काळजी घेते, ती नेमकी कोण आहे कशी आहे हे जाणून घ्यावं, समजून घ्यावं. तू मला सांग, तुला असं कधीही जाणवलं या घरामध्ये की अद्वैत तिचा सावत्र मुलगा आहे? अगं ती अद्वैतवर पोटच्या पोरासारखं प्रेम करते,
माझे वडील इतकी वर्ष आजारी आहेत, पण त्या आजारी माणसाचं सुद्धा इतकी वर्ष तिने कुठलीही तक्रार न करता सगळं व्यवस्थित केलंय. हा आता राहिला प्रश्न केतकीचा. केतकी तिच्याशी कसंही वागली, काहीही बोलली, तरी ती समजून घेते, तिला समजावून सांगते. अगं ती लहान बहिणीप्रमाणे मानते तिला. हे बघ नेत्रा, आज रुपाली आहे म्हणून हे घर आहे, तिच्यामुळे हे घर उभं आहे, टिकून आहे. ह्या घराला घर पण तिच्यामुळे आलंय, त्यामुळे ती तुझ्याबद्दल कुठलाही वाईट विचार करत नाही. तिने चौकशी केली तुझी, ती फक्त काळजी पोटी. अगं मी ओळखतो ना तिला, बायको आहे ती माझी रुपाली. हे बघ रुपाली अशीच आहे का, तिचा पटकन माणसांवरती विश्वास बसत नाही, वेळ घेते ती. पण एकदा का विश्वास बसला ना, ती त्या माणसाला जीव लावते, आपलंसं करते. म्हणून तर इतकी वर्ष आमचा संसार टिकून आहे, उभा आहे, फुलला आहे. ती तुलाही आपलंसं करेल, जीव लावेल तुझ्या. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या जगामध्ये माझा कोणावरही विश्वास नाही, इतका तिच्यावरती विश्वास आहे. शेखर साहेबांचा बाईसाहेबांवर खूप विश्वास आहे. मला जे संकेत दिसले त्याबद्दल जर मी शेखर साहेबांना सांगितलं तर ते विश्वास ठेवतील का? नेत्रा काय म्हणतोय मी, कळते का तुला? तुला माझ्याशी रुपालीबद्दलच बोलायचं होतं ना. नको टेन्शन घेऊस, सोड सगळं आणि शांतपणे झोप, रिलॅक्स. गुड नाईट. देवी आई, शेखर साहेबांना कसं सांगू? तू जो संकेत दिलास त्यात बाईसाहेबांचा हात दिसला होता. त्यांना कसं सांगू हे जे सगळं घडतंय त्यामागे बाईसाहेब असतील असं मला वाटतंय. वाटतंय तेवढं सोपं नाही आहे सगळं. शेखर इतक्यात तरी नेत्राला जाऊ देणार नाही. पण एक गोष्ट समजली त्यातल्या त्यात, की शेखरचं माझ्यावर खूप प्रेम आहे, विश्वास आहे. त्यामुळे माझ्या मनासारखं सगळं होत नाही, तोपर्यंत शेखरचा विश्वास असाच टिकवून ठेवावा लागेल. शेखर साहेब या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार. देवी आई काय करू, मार्ग दाखव.